आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सातकर्णे तालुक्यातल्या तारदाळ गावात विकास कामाचा शुभारंभ खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना तारदाळ गावाच्या नेहमी पाठीशी राहील असं अभिवचन दिलं. तारदाळनं प्रत्येक निवडणुकीत आणि चळवळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं पाठबळ दिलं असंही ते म्हणाले. वित्तगतला मोठा पैसा तारदाळ ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. या ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं वर्चस्व आहे. आरोग्य उपकेंद्र, रस्ता दुरुस्ती, गटर दुरुस्ती, रस्ता कॉन्क्रिटीकरण, पिविंग ब्लॉक बसवणं, शौचालय दुरुस्ती करणं, मोटारी बांधकाम यासह अन्य विकास कामाचा शुभारंभ खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच यशवंत वाणी, जयप्रकाश भगत, जिनपाल सांगले, शिवगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले, 14 वित्त आयोगातून मोठा पैसा आपल्या गावाला मिळाला आहे. खासदार निधीतूनही तुम्हाला पैसा लागला तर मी देण्यासाठी तयार आहे. नेहमीच या गावानं माझ्या पाठीशी आणि संघटनेच्या पाठीशी बळ उभा केलं. सदैव माझ्या पाठीशी तुम्ही उभा राहिला. या पुढच्या काळात मीही तुमच्या पाठीशी अशाच पद्धतीने उभा राहीन असं ते म्हणाले. यावेळी सुधाकर कदम, विश्वनाथ मांजरे, संजय साळुंखे, अन्नपूर्णा चौगले, मंगल चौगले, वैशाली साळुंखे, सुरेखा साळुंखे, सुशीला कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. सागर नाईक यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार अशोक चौगले यांनी मानले. मानकारी न्यूज साठी तारदाळहून श्री परीट.